किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजाऊ ग झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा जगातला सगळ्यात मोठा गुरु आई माझा गुरु आई कल्पतरू जगातला सगळ्यात मोठं विद्यापीठ आई लेकराचा सगळ्यात मोठा गुरु त्याची आई आहे आई जर त्याला वेळच देत नसेल माझं दिवसभर मालिका पाहत असेल लागेल झालं जी तुझं माझं जमेना तुला पाहते रे ह्या मालिकांमध्ये जर तुमचा टाइम वेस्ट होत असेल तर तुम्ही लेकरांना वेळ द्याल कधी लेकरू सुसंस्कृत होईल कधी आणि तो समाजामध्ये सुदृढ माणूस म्हणून वागेल कधी ही सगळी चुकता आपली आहे लेकरांना म्हणून फायदा नाही शाळेचाही देणारा झाला सगळा ज्याला मराठी त्याला हिंदीत ज्याला हिंदी त्याला इंग्रजी ज्याला इंग्रजी ज्याला संस्कृती ज्याला संस्कृती त्याला जॉग्राफी ज्याला जॉग्राफी करत त्याला हिस्ट्री कळत नाही त्याला हिस्ट्री करत त्याला इकॉनॉमी कळत ज्याला इकॉनॉमी कळत त्याला सायकॉलॉजी कळत ज्याला सायकॉलॉजी कळत त्याला पुढचं सायन्स कळत नाही ज्याला काहीच कळत नाही तो शाळा काढल्याशिवाय राहत नाही लेकरं मोठे बिलिंग तर एक पोरगं दीड तीन वर्ष नापास झालं मास्तर म्हणे गदड्या एका वर्गावर इतकं प्रेम करायचं का रे तुझ्या वयात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती तो म्हणले बस करा माझ्या वयात ज्ञानेश्वरी लिहिली होती म्हणे तुमच्या वयात ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली होती तुम्ही अजूनही थेच शिक्षण क्षेत्राचाही बट्ट्या गोळ झाला कोणाची चप्पल कोणाच्या पायात राहिली नाही भाऊ मोठा अवघड झालेला घरातली परिस्थिती राजकारणासारखी झाली बाप या पक्षाचा पोर्या त्या पक्षाचा सुनबाई या पक्ष सासू पक्षातच नाही कोणाचाच कोणाची ताळामेळ बसत नाही गोळाबेरीज जमत नाहीये आई भगवतीने सांगितलं की देवा सगळे वारकरी आले की तुम्ही त्यांच्याकडे पाहता तुकोबर आले की खाली मान का टाकतात देवा त्याने रुक्मिणी तुला काय घेणं नाही म्हणले नाही नाही मला ऐकायचं आहे माझा पती जगन्निवास जगतबंधू जगतपिता आणि एवढं सगळं असताना तुम्ही तुकोबरांच्या समोर मान झुकवावी हे काही मला बरं वाटत नाही माझं ऐका ना देवाला सुद्धा ऐकावं लागलं कोणाच आदमी बाहेर कितना भी खतरनाक हुआ तो घर में भेगी बिल्ली बन जात आहे ऐकावंच लागतं कठीण काय कपड्याच्या दुकाना समोर प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणूस उभा राही जास जय जाई झाले हो बाप रे डुप्लिकेट वाटतं भाऊ योग माया भगवंताची चिदविलास निश्चित स्वरूपिणी आहे देवा काय प्रकार काय म्हणले रुक्मिणी जर एखाद्याकडून आपण कर्ज घेतलं आणि ती व्यक्ती जर समोरून आली तर माणूस एक तर खाली मान घालतो किंवा शॉर्टकट मारतो विश्वंभर बुवांपासून आठ पिढ्यांपासून वारीची परंपरा वारी चुकून येते हरि या न्यायाने वारी केलेली आहे तुकोबाराय सांगता माझ्या वडिलांची मिराशी का देवा त्यांची वारी चुकली नाही त्यांचं ऋण त्यांचं त्या ठिकाणी असणारं कर्ज माझ्या डोक्यावर मी कर्जदार आहे त्यांचा मी कर्जदार आहे रडू द्या लेकरू आहे आणि काही फरक पडत नाही मला आपणही लहानपणी कुठे मुगी मुगी राहत रडू द्या ना मोके रड म्हणा भाऊ असं रडणं असं आतमध्ये रडणं चांगलं नसतं मोकळा रड म्हणा काही फरक पडत नाही आणि मला धन्यवाद दिसलं बोलत नाही तरी तुमचे लेकर लय शांत आहे तुमचे बोलकू यातले अरे बापरे बाप माझी कथा होती भाऊ साहेब या चोपडा तालुक्यात नवग्राम आणलं तुमडे वरती कथा होती एक पोरग थंडीचे दिवस गोधडी घेऊन बसलो होतो एक घास खायचं गोधडीचा तोंड झाकायचं मग पाहायचं मग खायचं ते म्हटले पोरग असं काय करतं मी त्या कार्यकर्त्याला त्याला म्हटलं काय करतं काय म्हणे तो म्हणे महाराज त्या नवग्रहावरचं खोबऱ्यानं खांडू उपाडी दिलं म्हणते त्या बाबतीत तुमच्या गावचे लेकर लय शांत आहे विठाला आज पिढ्यांपासून असलेली वारीची परंपरा तुकोबारांची चुकली नाही रुक्मिणी त्यांचं कर्ज आहे माझ्यावर मी कर्जदार आहे त्यांचा मग म्हणले त्यांना काहीतरी मागायला लावा ना म्हटले ते मागत नाही ना काय हरकत एकदा त्यांना फोर्स करा अगं म्हटले मागणार नाही म्हटले तुम्ही माझं ऐका एकदा सांगा त्यांना की मागा आले तुकोबरा आले रावळामध्ये आले प्रत्येक वेळा रावळा तुकोबरा आले की देवाने मान खाली घालायचे आज तुकोबरांच्या नजरला नजर लावली तुकोबरांनी विचारलं देवा
प्रत्येकाला मी आलो की मान झोकायचे. आज माझ्याकडे पाहतो कारण काय, मागण्याची आस पाहे मुखात विश्वंभर भगवानपासून आजपर्यंत आज पिढ्या तुमच्या गेल्या, पण कधी कोणी काही मागितलं नाही. मला असं वाटलं काहीतरी मागून घ्या, मागून घ्या म्हटलं तुकोबाराय चिडले. ले देवा जाडून संसार भविष्य, संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराची रात रागुणी झाली. वेड्या कोपला पाटील गावचे लोक आता माझं भीक कोण घाली, माझी बायको अन्ना पाण्या वाचून मिळली, माझं लेकरू औषध पाण्या वाचून माझ्या भांडीवरती गेलो. देवा संसाराची वार्ता हात झाली, अन्नान्न दशा झाली, माझे लेकर दोन दोन दिवस उपवाशी दिसले, दुष्काळ पिढीला द्रव्य नेला मान. ज्या घरात ज्या हाताने दान केलं त्याच घरामध्ये माझ्या लेकरांना भीक मागायची वेळ आली. तेव्हा मी कधी काही मागितलं नाही ना. आज तू म्हणतो काहीतरी मागून घ्या आणि काय देणार आहे, तू एक नंबरचा भिकारी ना, मला काय देणार आहे. देव म्हणतो बाबा मला भिकारी म्हणले, तू स्टँडर्ड भिकारी स्टँडर्ड खोट वाटत तू का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे आणि पाहावं पुराणी विचार पुराणाला तू भिकारी आहे की नाही. म्हणले एखादी उदाहरण, म्हणजे बलीच्या दरबारात गेला होता की नाही. म्हणले हो. काय केलं तिथे, म्हणजे मागितलं होतं. म्हणले मग मागतं कोण, म्हणे भिकारी. म्हणे मग तू कोण, देऊले जाऊ द्या मोरद्या नाता, तुम्ही काहीतरी मागा. म्हणले मी नाही, तुला काही मागायचं असेल तर माग. देव म्हणले तुकोबा मी मागू. म्हणले हा मागतो. मग देवानं सांगितलं तुकोबा मी तुमच्याकडे अशी मागणी मागतो की तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागून घ्या. देव चतुर चतुर चतुरा तो शिरोमणी, आणि तू मला बोलण्यात फसवलं. महाभारतात युद्धाने बोलण्यातच जिंकलेलं आहे. झालं काय, लढाई ठरली. लातो की भूत बातो से नाही मानते. सध्या जसं पुलवामा हल्ला झाला, भारत सरकारनं कठोर पावलं उचलले, जे 72 वर्ष अगोदरच उचलायला पाहिजे होते त्याची झळ आता पोचते. शहीद जे झाले त्याच्यापैकी पुढाऱ्यांचा मंत्र्यांचं कोणीच नाही ना घरातलं, त्यांचं कोणी गेल्यावर त्यांना कळलं की त्याची यातना किती असतात. हे तर चालूच आहे 350 वर्षापासून. जानदेवनं 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 आपल्या गले मी तो तकलीफ नाही जानदेवनं. अरे किती दिवस जानदेवनं बस करा आता. त्यांचं घरातलं कोणी गेल्यावर ते कळणार त्यांना. लढाई ठरली, कोणी कोणाकडून जायचं कोणी कोणाकडून जायचं. जसं आता एकोणावीची जोडदाड आता चालू आहे, सुरू झाला आता चक्रा मारणं सभा घेणं चालू आहे आता. असं कोणी केलं नाही. झालं काय, दोन पार्ट झालं. सगळे सैन्य वाटल्या गेलं, राहिले फक्त आता द्वारकेचं सैन्य. तिथे दोन भाऊ आहे, तेही वाटायचे. एक पांडवांचा कैवारी आहे आणि एक कौरवांचा गुरु आहे. बलराम दादा दुर्योधनाचे गुरु होते आणि एक लक्षात ठेवा, दुर्योधन आणि कृष्ण यांचं नातं काय होत, कृष्ण आणि दुर्योधन यांचं नातं काय होत, वैवैते. त्याची पोरगी लक्ष्मणा नावाची, तिला या साम नावाच्या पोरीने पळून आणली होती. साम ते नवसानं झालेलं लय विचित्र तुम्हाला असते, नवसानं झालेलं विचित्रच असत्या. साम त्याने लक्ष्मणा पडलो दुर्योधनाचे पोरगे, बलरामदार सोडून आणले होते. आता दुर्योधनाला लढाई ठरलेली आहे. आता दोन पार्ट्या, स्वाभाविक आहे. बलराम दादा म्हणला कृष्ण तू पांडवांचा काही वारी आहे, मी कौरवांकडून जातो. देव म्हणले
पण देवाला माहिती होतं बलराम दादा असल्यावर आपल्याला बरेच जे काही काळेकोरे धंदे करायचे ते करता येणार नाही. बलराम दादाला सगळं कळेल. मग बलराम दादाला तर महाभारताचे युद्धात थांबू द्यायचं नाही. झालं काय, कौरवांनी मीटिंग बोलवली, तातडीची बैठक. बलराम दादा स्वाभाविक होतेच त्याच्यात. भगवंतानं काय केलं, सात्विकीला जवळ बोलवलं, सात्विकीला सांगितलं, सात्विकी सभा चालू असली की फक्त दुर्योधनाला दुर्योधनाला दिसेल अशा पद्धतीनं बलराम दादाला फक्त खून व्हायचं की दादा इकडे या, दादा चिडतील, इकडे या, दादाला बोलून घ्यायचं. दादा जवळ आले की दादा काय, फक्त त्यांच्या कानाजवळ तोंड न्यायचं आणि कानामध्ये फक्त इतकंच विचारायचं, किडीचे भाव काय चालू आहेत. म्हणले पुढचं, म्हणले बाकीचं पुढचं मी पाहून घे. सभा भरली होती, दुर्योधन होता, बलराम दादा बसलेले होते. देवाने आपल्या सात्विकीला पाठवलं, सात्विकीने बलराम दादा विचारलं, दादा 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 बोललो काय, इकडे तुम्हाला भगवंताचा निरोप आहे. काय निरोप आहे, तिथे नाही सांगताना इकडे आले. दादा काय, याने कानाजवळ तोंड नेलं. दादा सध्या तिळचे भाव काय चालू आहे. अरे मूर्ख, तुला काही अक्कल आहे का, एवढ्या मोठ्या अर्जंट सभेमध्ये तिळचे भाव विचारलं मला माहिती का, मी का व्यापारी का हे गेला निघून. बलराम दादा युवस दुर्योधन पाहिलं होतं, म्हणले दादा कोण होता, म्हणे काय नाही कष्ट दूध होता, काय म्हणला नाही काही नाही काही विशेष नव्हतं, विशेष नव्हतं. एवढ्या सभेमधून त्याने बोलवून घेतलं काहीतरी विशेष दादा. अहो म्हणले काय विशेष ना दुर्योधना, तिळीचा भाव विचारतो. म्हणले वा दादा खोटं बोलता का, ते माझ्याशी एवढ्या अर्जंट सभेमध्ये तिळचा भाव कोणी विचारेल का, खोटं बोलता का. दादा गरम डोक्याचे, दादा गरम डोक्याचेच असत दादा. एक तुझं बांधके तिकडे मला नाही महाभारत भाग घ्यायचा. दुराविला सखा बळीभद्र, बलराम दादानं गदा खांद्यावर टाकले, तिरुक्षेत्राने म्हणलं जा मला तिकडे, मला काय घ्यायचं नाही. देव चतुर चतुर चतुरा तू शिरोमणी, बोलण्यामध्ये फसवलं. तू गोबर सांगा देवा तू मलाही बोलण्यात फसवलेलं आहे, काहीतरी मागून घ्या असं म्हटलं आणि मग मी तुझ्याकडे एकच मागणी मागतो अभंगाच्या पहिले. मागणी तुझ्याकडे एकच आहे, तुझा विसरण भावा.
कारण याद हे तो आबाद आहे, भूल गए तो बर्बाद आहे. विसरले तया थोर झाले आणि पचतील खाणी चौऱ्याऐंशी च्या. तुकोबाने असं का म्हटलं तर माणसाचं मन मोठं विचित्र आहे. जड भरत राजाने आयुष्यभर परमार्थ केला पण मरताना त्याला मनाने फसवलं. जड भरत राजा हरणीधर वाघेला झाला तो घातला. माणसाचं मन माणसाला कधी दगा देईल सांगतात. तुकोबा आहे सांगतात, देवा तुझा विसरण व्हावा. एक भगवंताचं विस्मरण जर नाही झालं तर जगामध्ये तुम्हाला सगळं प्राप्त झालं. कारण तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. जन्माचं सार्थक तेव्हाच जेव्हा तुम्ही भगवत भक्तीमध्ये ईश्वर प्राप्तीमध्ये तुमचं जीवन व्यतीत करत असाल. आणि म्हणून ते जीवनाचं सार्थक करण्यासाठी तुझा विसरण व्हावा. बस तुझं मला विस्मरण होता कामा नये. जर त्याचं विस्मरण झालं तर परिणाम काय होतो? पुनरपि जननम पुनरपि मरणम. पुन्हा पुन्हा किती वेळा जन्म यावे, किती व्हावे खजित, पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या राहटगाड्यात पडावं लागतं. आणि म्हणून देवा तुझ्याकडे एकच मागणी आहे, तुझा विसरण व्हावा. बरं तू खूप बराया. जर तुम्हाला माझा विसर पडला नाही त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहे? आयुष्यभर आमचं एक दिनरजनी ह्याची धंदा गोविंदाचे. तुझं कार्य वेगळं आहे, घेऊन या चक्र कदा ह्याची धंदा करीतो. देवाचा अवतार वेगळा आहे. काय देवाच्या अवताराचं कारण वेगळं आहे. तुका म्हणे आहे धर्मसंस्थापन आहे केला नारायणे, किंवा तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवाचाही अटी जन्म घेणे. धर्म रक्षावया अवतार घेसी आपल्या पाडीशी. देवा अवतार केव्हा घेतो? जब जब हो धर्म की हानी, बाढ़ हुआ सुर धर्मानी, तब तब धरी प्रभु विविध शरीरा. देव जन्म केव्हा घेतो? धर्माची स्थापना धर्माचं खंडन. जब जब होवे धर्म की हानी, मग कधी राम बनून कधी कृष्ण बनून कधी अर्जुन बनून कधी अभिमन्यू बनून कधी पृथ्वीराज चौहान बनून तर कधी महाराणा प्रताप बनून तर कधी छत्रपती शिवराय बनून तर कधी धर्मगिरी शंभूराजे बनून तो अवतार घेत असतो. प्रत्येक युगामध्ये परमात्मा अवतार घेतो. 16व्या शतकापर्यंत महाराष्ट्रात दाटलेला तो 350 वर्षाचा अंधार होता, तो अंधार नष्ट करण्याकरता जिजाऊ आई साहेबांच्या पोटी जन्माला नररत्न. राजे जर जन्माला आले नसते मला नाही वाटत तुम्ही कीर्तनाला येऊन बसले असते. कुठेतरी कानात मोठं घालून ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह. हे तर त्या मायलेकांचे उपकार आहेत आमच्यावर, त्याने हा धर्म टिकवला. तुमच्या माझ्यावरती असणारे अनंत उपकार आहेत छत्रपती शिवरायांचे. वयाच्या 15व्या वर्षी हाती तलवार घेणार आहे, वयाच्या 29व्या वर्षी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढणार आहे, वयाच्या 32व्या वर्षी दिल्लीला जाऊन औरंगजेबाला सुनावणार आहे, वयाच्या 35 वर्ष रणांगणावरती घोडदौड करणार आहे, आणि वयाच्या 50 वर्षाचं आयुष्य घेऊन या मृत्यू लोकांमध्ये राहणार आहे. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. आतापर्यंत राजे महाराजे बादशाह सम्राट अनेक झाले, पण जयंती पुण्यतिथी कोणाची साजरी होत नाही. सगळ्यात मोठा राजा जर कोण असेल तर रावण होऊन गेला. सोन्याचं गाव होत त्याच, रत्नाचे रस्ते होते त्याचे, पाचूचे छत्र